नमस्कार, या खासा मुलाखतीत तुमकं सगळ्यांक येवकार. ओळख बी करून देना. आमच्या बरोबर असतात भारताचे नवे संरक्षण मंत्री मनोहरबाब पर्रीकार. पण म्हाका आज तुमची संरक्षण मंत्री म्हणूनही मुलाखत नाका, आणि गोंयचे आदले मुख्यमंत्री म्हणूनही मुलाखत नाका. म्हाका आज तुमची मुलाखत जाय ती गोंयकारांचे भाई म्हणून. आणि त्या भाईक आज तुम्ही पणजेचा आमदारकी सोडतात अशी परिस्थिती भीतर अजून सोडून ना, कारण सर्टिफिकेट आता येतकूच सोडतो सोडतात, म्हणजे आता अजून सर्टिफिकेट सोडपाचे वाटेर असतात. अशी परिस्थिती भीतर भाईक कशी दिसता? कलकलता. पण हा इतकंच सांगू सोदता की मोदीजीन जे म्हाका सांगले की इमिजिएटली येऊक जाय, ते पहिल्या दोन दिसा भीतर म्हाका पटले. ताजो जजमेंट वॉज ॲब्सोल्युटली करेक्ट. देर कॅन बी नो फर्दर डिले. त्यामुळे जरी दुखले सुद्धा जाल्यार म्हाका दिसता राष्ट्राची गरज ही तितलीच. दोन दशकां उपरांत पणजेकारा पासून पयस वतन कशें दिसता? हांव पयस वचचो ना, हांव इन टच आसतलो. तांचो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून असेंब्लीन नसत, पण तांचो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून असो हांव देशाच्या लेवलचेर आसतलोच. जरी हांव हातूंच्या लखनौच्यान आयला, आनी डेफिनेटली आय वील गीव जस्टीस टू दॅट पोझिशन. ती राज्यसभेची आहा, त्यामुळे त्या राज्याक जे कितें सपोर्ट जाय तो दितलो. तरी पणजे हांव कसोच विसरूंक शकना. कलकलता कित्याक म्हणताल तुम्ही? कलकलता हो शब्द नाही, करेक्ट शब्द सांगपाक जाल्यार पोटान गुळ येता म्हणटा पळय, तसो पोटान गुळ आयला. एक खंय तरी अनेक वर्सांचे संबंध, म्हणजे हांव इतलेंच सांगूंक सोदता की हांव हांगा रेगुलरली येतलोच. बरोबर. पण बेज म्हजी दिल्ली खाल्ली. म्हणजे हांव सकाळी एकट्या कडेन उलयतालो आनी ताका सांगले, हांव तूं पळय म्हणटा की आतां मेळपाक कुस्तार, तूं म्हाका कितले दिसांनी मेळटालो? देड म्हयन्यान मेळटालो. आतां त्या पेक्षा म्हणजे चड फ्रिक्वेंटली. इनफॅक्ट म्हाका एक एकदां अशें दिसता की हांव येतकूच हांगा कंपेरेटिवली फ्री आसतलो. त्यामुळे म्हाका जे मुख्यमंत्री आसतना पणजे लोकांच्या घरा वचून च्या मारपाची इच्छा आसताली. हांव इलेक्शन म्हणून उलयना. बरोबर. च्या मारून लोकांक मेळप, लोकां बरोबर चकाट्यो मारप, इल्ल्यो भुरग्यां बरोबर चकाट्यो मारप, हें करपाक म्हाका मेळनासलें, तें हांव करतलो. त्यामुळे एक तुम्ही दोन दीस दिल्ली आशिल्ले, म्हाका तुम्ही दाबोळे पावले तेन्ना सांगलेय बी की आपल्याक रातीन न्हीद पडली ना म्हणून. कित्याक लागून? तर कारण हांव दिल्लीक खेळपाक गेल्लो पळय, तो दिल्लीक रावपाक गेल्लो. त्यामुळे एकलेपणाची जाणीव थंय जावपाक लागली. हरशीं कितें आहा, दिल्लीक हांव वतालो, फाल्यां गोंयान वतलो. सो ऑटोमॅटिकली इट वॉज एन डिफायंड एंडींग पिरियड. आतां पिरियड इज नॉट डिफायंड अशें कॉन्सेप्ट तकले, म्हणजे ते मनशाची मनुष्य स्वभाव तो. कितें मीस करताले? आनी तुका सांगलें न्ही, गोंयकार, गोंयचे एक बरोबरचे सगळे जाण. आणि मुख्य म्हणजे न कळत तसं हा खूप इमोशन दाखवणारा मनीस नाही, दाखवणारा मनीस नाही, बट बाय हार्ट आय एम व्हेरी इमोशनल. दाखवपाची म्हाका, आणि त्या इमोशना खातीरच खूपदा हांव केस्तांव मारतालो पळय. ते केस्तांव मारपाचे एक कारण इमोशन. आय कॅन कन्फेस की आमकां सदांच तुमचे कडेन येवन वाद घालपाक, चर्चा करपाक बरे दिसताले, कारण एक आपलेपण आशिल्ले. हय, तातूंतच्यान म्हणजे एक फिलिंगांच्यान हांव कनेक्ट आशिल्लो. आय हॅव नेवर, म्हणजे इट वॉज नेवर अ एक्सरसाइज वॉज पार्ट ऑफ वोट गेटींग. हांवें केन्नाच केलें ना. केन्ना कोणा बरोबर रिलेशन दवरता आसतना, कोणाचें काम करता आसतना, फक्त मत तो म्हाका दितलो ह्या आधाराचेर हांवें केन्ना केलें ना, रिलेशन दवरलें ना. आनी त्या मुळे अनेक म्हजे शत्रू सुद्दा मित्र आले. म्हज्या विरुद्ध लढलेले जवळ जवळ सगळेच जाण म्हजे मागीर मित्र आले, थोडे बीजेपीन आयले. म्हजे एक कारण अशें आहा की म्हजी शत्रुता ही फक्त ते 15 दिसांची इलेक्शनाच्या. कोणें म्हाका मत घालें ना, हांव केन्ना कोणाक विचारूंक वचूना. म्हाका लोक सांगता तें मत घालना. हांव 5 इलेक्शन लढोवन म्हाका कळना कोणें म्हाका मत घालना आनी कोणें घालना नाही. ताजें कारण म्हाका केन्नाच म्हणजे मत हो म्हजो क्रायटेरिया केन्नाच नाशिल्लो. पयल्या खेपा हांव लोकां कडेन वचून सरळ डायरेक्ट 1-to-1 केला. 15 दीस सारकी पांयाक हें लायलें अशें, मिशीन लायलें अशें हांव भोंवला. पण ताज्या नंतर लोकां कडेन हांव जो गेला पळय, तेन्ना म्हाका केन्नाच लक्षांत येनासलें. आमचे कार्यकर्ते मार्क करताले ग्रीन रेड, तांकां हांवें रेड बंद करूंक लायलें मागीर. कारण म्हाका अशें लक्षांत आयलें की ते जांकां रेड मार्क करता पळय, ते सुद्दां अनेक जाण एकट्यान म्हाका सांगले, अरे तुवें आपल्याक रेड मार्क केल्लो, तरी सुद्दां आपणें तुकाच मत घाला म्हणून. तेन्ना हांवें तांकां रेड काडपाक लायलें. आतां तांकां सांगलें अनडिसायडेड. दिल्लीची हवा कशी दिसली दोन दीस? कारण थंय तुमी एक्च्युली काम करपाक ऑफिसांत बसले. हांगा तुमचो स्वताचो स्टाफ आशिल्लो, तुमच्या ओळखीचो स्टाफ आशिल्लो? थंय म्हजो स्टाफ नाशिल्लो सुद्दां, जाल्यार स्टाफ हांगा आशिल्लो सुद्दां जाल्यार तसो हांव थोडोसो स्वयंभू मनीस. त्यामुळे म्हाका
म्हज्या ऑफिसरांनी फायली सेग्रिगेट केल्यो तरी सुद्दां म्हजी फायल वाचपाची सवय आहा म्हाका, आनी म्हजी मेमरी देवान दिल्ली बरी असल्यामुळे म्हाका यादूय उरता कितें कितें फायलीचेर आशिल्लें तें, आंकड्या सकट याद उरता. त्यामुळे म्हाका तो फरक कांयच जाणवलो ना. थोडेशे जाणवलें तें चीफ मिनिस्टर आसतना 150, 100 अश्यो फायली येताल्यो. थंय फायली आयल्यो 10-12, सो ऑटोमॅटिकली आतां हांव नको फुडें कितल्यो येतल्यो त्यो, पण म्हाका दिसता ते दिसाक 10-12 वयर फायली येच्यो म्हाका दिसना, कारण तांचे डील्स आसता पळय ते व्हडले अमाउंटाचे आसता. त्यामुळे यू कांट गेट मोर देन देट. पण बेजिकली त्यामुळे 8:30 काम सोंपलें. आतां वाचन थोडें चालू करचें पडटलें अशें दिसता दिल्लीक. एक पर्सनल गजाल म्हळ्यार चीफ मिनिस्टर आसतना आतां आनीक थंय दिल्ली येदो व्हडलो भार सांबाळटगीर नातवा बरोबर खंय वेळ चड मेळटलो? म्हजे आतां उलटो आतां चड मेळटलो. तो अजून म्हणजे ही डजंट अंडरस्टँड, पण 2-3 म्हयने जाले आतां उलट चड मेळटलो, कारण आयतार तो आयलो किंवा शेनवार तो आयलो जाल्यार आय कॅन डिसायड माय टायम. मुख्यमंत्री आसतना भुरग्यां बरोबर स्वताच्या किंवा नातू आसा, नातू आतां आयला, भुरग्यां बरोबर सुद्दां जाय तशें हांव जस्टीस दिवंक शकना. पीपल इज टू स्नॅच माय टायम. म्हजो धाकटो चलो म्हाका सदांच म्हणटा तूं आपल्याक लास्ट दवरता, आपल्या ताका लास्ट दवरिना. हय, कितें तरी बारीक गजाल आसतली तो वर देड वर रावचें पडटा म्हणून बेजार जाता. नाही, ताजें कारण अशें आहा की हांगा लोक म्हणजे कामाक आयले की तांकां निग्लेक्ट करून म्हजें करप अशें हांवें केन्ना करूं हें ताकाच न्हय. म्हजे वैयक्तीक सुद्दां अनेक गजाली हांव करूंक शकना. म्हणजे एक एकदां केस काडप कापप 15-15 दीस म्हयनोभर लेट जाता. जोतें घेवप हें म्हाका आतां RM जातकूच घेवंक मेळ्ळें, नाजाल्यार तो पर्यंत हांव जोतें घेवपाक वचून आसलो, कपडे घेवपाक सारके वचून. सो तुमी रक्षामंत्री जातकीर स्वता खातीर पयलीं काम केलें तें जोतें घेतलें? नाही, गॅप मेळना फुडें कपडे जोतें सगळें नवीन खरेदी केली, कारण दिल्ली थोडीशी मायानगरीची, थोडे तरी जाग्यार आसूंक जाय. म्हणजे पॉश करूं ना, पण थोडे तरी जाग्यार आसूंक जाय. आनी तें सापूच कंडम जाल्लें. अख्खें गोंय तुमकां भाई म्हणटालें, कित्याक म्हणटालें आसतलें भाई कित्याक? एक म्हाका जाणवला अनेकदा फॅमिलीनी, पर्टिक्युलरली आय गॉट ट्रेमेंडस रिस्पॉन्स फ्रॉम फॅमिलीज. इंडिविज्युअल मनशा पेक्षा एखाद्या कुटुंबान म्हाका भरपूर सपोर्ट मेळ्ळा. ताजी 2-3 कारणां आसूंक शकतात. रायट फ्रॉम डे वन वेर एवर देर इज एन भुरगो किंवा बायल मनीस हाजेर जर अन्याय जालो, तिजेर अत्याचार जालो धर तूं, जाल्यार आय ऑलवेज स्टेप्ड इन. मेनी ऑफ प्रेस ऑल्सो मे नॉट नो, बट इफ आय गेट सच कंप्लेन आय टायटन द स्क्रूज ऑन पुलीस. कित्याक रजिस्टर जावंक ना, कितें जावंक ना, हांव प्रत्येक गजालीचें एक्सप्लेनेशन सुद्दां पुलिसी कडेन मागता. आनी म्हाका अशें लक्षांत आयलें की 100 गजाली खऱ्यो आसता, 10 गजालीन एक्झरेशन आसता, किंवा 10 गजालीन एक एकदां कायद्याचो दुरुपयोग करपाची टेंडन्सी आसूंक शकता. पण 80-90% तरी केसीस खऱ्यो आसता. ते अनेक प्रस्न हांव सोडोवंक शकलो, सोडयले हांवें. त्यामुळे एक सायकॉलॉजिकल फिलींग ते अल्टिमेटली. ह्यो गजाली लॉ अँड ऑर्डर म्हणजे कितें? लॉ अँड ऑर्डर इज नॉट एक्च्युअल नंबर. लॉट ऑफ टायम द मिडिया ट्रायज टू शो लॉ अँड ऑर्डर एज अ नंबर. पण मजा सांगता, नंबर हांव येतकच काही स्त्रिया वयल्या अत्याचाराचे नंबर वाडलो. वाडलो कित्याक? कारण प्रत्येक केस आमी रजिस्टर करपाक लागले. तुम्ही म्हणता लॉ अँड ऑर्डर इज दॅट फिलींग ऑफ सेक्युरिटी. फिलींग ऑफ सेक्युरिटी अँड फिलींग ऑफ देर इज समवन टू हुम आय कॅन गो इफ समथींग गोज रॉंग. ते म्हज्या बाबतीत फिलींग बऱ्याच फॅमिलीनी, बहुतेक फॅमिलीनी येताले, आणि त्यामुळे लोकांनी भाई म्हणपाक सुरवात केली असूंक शकता. दुसरी गजाल, तुम्ही लखनौ जेव्हा गेले, तुम्ही ते आम्ही ते सुरवातीक घालले भाई टू भैया म्हणून, तुम्ही माझ्या दाबोळी देवतगीर भाई टू भैया हे परत हे गेले. ना, तुवें पहिल्याच दिसाक सामके तुम्ही गेले जेव्हा, त्यांना तुमकां ऑलमोस्ट म्हाका दिसता 10,000 लोक आयले रॅली. जनरली आमच्या गोंया भितर 10,000 बी लोक खूप वाढले. थंय तुका 5-10,000 म्हणजे असेच सहज सहज येतात. हाव वॉज दॅट फिलींग अँड बिईंग इन दॅट ॲटमॉस्फियर ऑफ लखनौ? मनीस मरे जनरली वेगळो आसता असो ना. म्हजें रिएक्शन आसा थंयचोय मनीस असोच आहा. सरकमस्टन्सीस समटायम मेक्स हिम एक तरी लाचार किंवा दांभीक. थोड्या फार प्रमाणात हांगाय म्हाका मेळटले लोक जे
उलयता असताना तोंडार एक उलयतले फाटल्यान एक उलय सगळेकडे असतं समाजात थंय लोक असतात तुका वळखूंक कळूंक जाय युअर जजमेंट ऑर युअर स्कील लायज इन अंडरस्टँडींग हू इज क्लीन स्ट्रेट अँड हू इज नॉट आणि म्हाका दिसता ते स्कील म्हाका आसा त्यामुळे हांव दुखयना आसतना पहिल्या टर्माक थोडोसो दुखयतालो म्हणजे पहिल्या टर्माक एकटो म्हाका आयलो आनी कितें खूब जाणां आवडटालें बी थोडं ना कितें तुमचे कडच्यान ते अपेक्षा आसताली आसा अजूनही तेच म्हणटा हे रावना आतां फॉर्म रावता पण पहिल्या टर्माच्या वेळार ओवरऑल स्टँडर्ड ऑफ ब्युरोक्रसी अँड टुडे स्टँडर्ड ऑफ ब्युरोक्रसीन खूप फरक पडला त्यामुळे इट इज नॉट इजी टू गेट द सेम हे म्हणजे मोर नंबर 8 वर्सांत काबार करून उडयली ब्युरोक्रसी आता थोडीशी जाग्यार आयल्या आफ्टर 2 इयर्स ऑफ कंटिन्यू तुम्ही म्हाका सांगा तुमचं पहिलं टर्म आणि दुसरं टर्म तुम्ही खूप मवाळ झालाय ना फक्त तोंडान हांव घड जालो मातशें राजकारणी जालें ना तोंडान कितें आसता मनीस तोंडान उलयता ते तकलेन दवरता शब्द हे बाणा सारके आसता हे गजाल हांव पयल्या टर्माच्या एंडाक शिकलो मातशें राजकारणी जालें राजकारणी म्हणणं हांव पॉलिटिशियन्स शब्द सारके जपून वापरता हांव थंड चित्तान तीच गजाल सांगता त्यामुळे त्या मनशाक थोडोसो चडशे मनीस दिसतले हे थोडेशे म्हणजे मातसो टायम चड पिड्ड्यार जाता गेट आवट कोणाक म्हणल्यार तूं पयशे म्हाका दिवपाक आयलो पयल्या टर्माक हांवें ताका गेट आवट म्हणलो धांवडोन गेलो पुलिसीक आपयलो आनी धांवडोन गेलो दुसऱ्या टर्माक एकटो आयलो हांवें ताका म्हज्या फाटल्यान कोण आहा तो पळयला शिवाजी महाराजा म्हणलें आनी तलवार हात घाला तुजें वाक्य आयकून जाणें तलवार भोवतेक करून भायर काडली आसतली म्हणलें ती म्हज्या खातीर न्हय म्हणलें तुज्या खातीर तो जो गेलो सेकंड वॉज मोर डेंजरस पयलीच तरी ताका लक्षात आयलें हांव कितें सांगू बरोबर पण दुसऱ्या हातून ताजो हांवें इन्सल्ट करूं ना ताका शांत चित्तान सांगलें पयल्या हातून हांवें पुलिशीक आपयलो ना हाका धर आनी भायर उडयलें कितें शिकलें ह्या दोन टर्माचे मदीं ना एक गजाल की यू कॅन बी मोर कॅरफूल इन युजींग द वर्ड्स पण म्हजे फायलीचेर नोटींग कडक आसतालें आनी ताजो फायलींगचेर हांवें कोणाक सोडूं ना केन्नाच सोडूं ना तशें म्हणजे कोणें चोरलें म्हणलें की ना म्हाका म्हणजे आतांय म्हाका एक टिवीर मुलाखत घेताले म्हाका प्रश्न विचारलो डिफेन्स हातून करप्शनच्या संदर्भात तुजें मत कितें हांव म्हणलें डिफेन्सान जो करप्शन करता तो राष्ट्रद्रोह करता अशें म्हजें मत त्यामुळे म्हणलें राष्ट्रद्रोह हांव केन्नाच करूंक शकना त्यामुळे क्लीन इमेज हो वेगळो विशय डिफेन्स आनी इल्लें म्हज्या दृश्टीन चड हें म्हणजे चड होली